मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर दौरे करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या स्वागताला आणि सभांना प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे राजकारणीही हादरले आहेत. पण आता याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालन्यात 1 डिसेंबर रोजी झालेल्या मनोज जरांगे यांच्या रॅली दरम्यान किलोभर सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. जालन्यामध्ये 1 डिसेंबर रोजी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांची मोठी रॅली निघाली होती. त्यानंतर या रॅलीचं रूपांतर मोठ्या सभेतही झालं. पण याच रॅलीच्या दरम्यान चोरट्यांनी अनेक वस्तूंवर हात साफ केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हा प्रकार या परिसरातील CCTV तसंच ड्रोनमधील चित्रीकरणात कैद झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. 27 लोकांची यादी आम्ही सकाळी पोलीस अधीक्षक बलकवडे साहेब यांची भेट घेतली असताना आम्ही त्यांच्यासमोर सादर केली. साधारणतः 40-42 लोकांच्या अंदाजी चैन गेल्याची या ठिकाणी संभावना आहे. आजच्या मितीनुसार 40-42 लोकांच्या चैन यांचं जर 2 तोळ्याच्या हिशोबानं साधारण कोणाची 3 तोळ्याची गेली, कोणाची 5 तोळ्याची गेली, कोणाची 1.5 तोळ्याची गेली, अंदाजित 80 तोळे सोनं या ठिकाणी गेल्याची अंदाजित शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक मोबाईल, साधारणतः 100 जवळपास मोबाईल ज्याची किंमत साधारणतः 20,000 प्रत्येकी आहे असेही गेल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे. काही मोटरसायकल गेल्याच्या सदर बाजार पोलीस स्टेशनला गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला कल्पना मिळाली आहे. सोन्याचे दागिने, मोटरसायकल, पैशांची पाकिटं आणि मोबाईल यांची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली असून हा ऐवज जवळपास 1 कोटी रुपयांचा असल्याची शक्यता मराठा समन्वयकांनी व्यक्त केली आहे. आता इथून पुढे जरांगेंच्या सभेत पोलीस आणि आयोजक कशा प्रकारे खबरदारी घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकमतसाठी सुयोग खर्डेकरसह अनंत